मावल के सांसद श्रीरंग बार ने और पूर्व सांसद तथा शिवसेना के उपनेता शिवराव आढळराव पाटील ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट में प्रवेश किया, इसलिए उनका निषेध करने के लिए शहर शिवसेना की ओर से पिपरी से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पुतला चौक में आंदोलन किया गया। विचार न करता हे लोकप्रतिनिधि निवडून देण्याकरिता जे जीवाचं रान केलं होतं त्याचा यांनी सर्वांनी घात केलेला आहे, आत्मघात केलेला आहे, सर्वांचा विश्वासघात केलेला आहे। त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिक ह्या गद्दारांना या ठिकाणाहून आवाहन करतो, जर तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जा, तेव्हाच आम्ही तुम्हाला खरं मानू। राजकारण करत असताना, जनमत घेत असताना आज जर तुम्ही म्हणत असाल की किती डोके आहेत त्याला महत्व आहे, मेजॉरिटीला महत्व आहे, परंतु ती मेजॉरिटी तुम्ही कुणाच्या जीवावर उभी केलेली आहे हे देखील विश्वासाने पाहण्याची गरज आहे। खरं तर हे जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत ते आमच्या सर्व शिवसैनिकांच्या जोरावर निवडून आलेले आहेत आणि या सर्वांनी जो आमचा विश्वासघात केलाय येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्यांना याचा मोबदला, त्यांना याची परतफेड आमच्या शिवसैनिकांकडनं आम्ही करून देणार। यापुढे त्यांच्यावरती लागलेला गद्दारीचा शिक्का त्यांच्या पुढील पाच पिढींना बुजवता येणार नाही। इथून पुढे त्यांना कुठलाही, हा जो संताप आहे हा फक्त शिवसैनिकांचा नसून हा महाराष्ट्रातील जनतेचा शिव संताप आहे। त्यांनी तुमच्याशी कोणती चर्चा केली? वरती दबाव तंत्र वापरून, ईडीचा वापर करून, सीबीआयचा वापर करून आणि इतर सर्व यंत्रणांचा वापर करून त्यांनी या राज्यामध्ये सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आणि तो झालेला आहे। परंतु भारतीय जनता पार्टी असेल किंवा अन्य कोणी असेल, त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की संविधान, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आज देखील या देशामध्ये अस्तित्वात आहे आणि संविधान असेल आणि सुप्रीम कोर्ट असेल याच्याकडून आम्हाला निश्चितपणे न्याय मिळणार आहे। कारण की ज्या पद्धतीने 16 आमदारांच्या निलंबनाची कारवाई होण्यापूर्वीच या ठिकाणी शपथविधी घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं, तर हे सर्व बेकायदेशीर कृत्य आणि भारतीय राज्य घटनेला पायदळी तुडवायचं काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतोय, याचा आम्ही सर्व पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिक सर्व जाहीर निषेध व्यक्त करतो।